आता IIT JEE नीट साठी लातूर, हैदराबाद आणि कोटा इथे जाण्याची गरज नाही. वेलकम टू शिवप्रताप अकॅडमी. विटा इथल्या शिवप्रताप मेडिकल अँड IIT अकॅडमी मध्ये कोटा व हैदराबाद इथला उच्च विद्या विभूषित शिक्षक वृंद विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर. I am the student of शिवप्रताप अकॅडमी विटा. Decision determine our destiny. I always want academy that would prepare me for life itself. Choosing शिवप्रताप अकॅडमी was the best decision. शिवप्रताप अकॅडमी मध्ये मी यशस्वी झालो, तुम्ही सुद्धा यशस्वी व्हा. मैदान फुल्ल करत सदाभाऊंनी केला मैदान मारण्याचा निश्चय. नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम्ही बघताय वज्रधारी न्यूज. काल विटा येथे नाथअष्टमी यात्रा कमिटीच्या वतीने इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. सदाशिव पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे औचित्य जरी वाढदिवसाचे असले तरी किनार ही येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीची असल्याचे बोलले जात आहे. कीर्तनाच्या माध्यमातून सेलिब्रिटीत्व लाभलेले इंदुरीकर महाराज यांची तुफान लोकप्रियता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आहे. इंदुरीकर महाराजांचे कीर्तन आणि तेही पाटल्यांच्या बालेकिल्ला असलेल्या विटात, त्यामुळे अक्षरशः तुडुंब गर्दी नागरिकांनी केली होती. अनिल बाबर यांच्या वाढदिवसानिमित्त असेच अनेक कार्यक्रम घेण्यात आले होते. कुठेतरी वाढदिवसाच्या निमित्ताने दोन्ही बाजूंनी जोरदार शक्ती प्रदर्शन सुरू आहे. काल झालेल्या कार्यक्रमाला मिळालेल्या चांगल्या प्रतिसादाने कार्यकर्तेही चार्ज झाले आहेत. भैरवनाथाच्या आशीर्वादाने मैदान मारणार म्हणजे मारणारच अशा आशयाचे फ्लेक्स लावत पाटील गट जणू सामाजिक कार्यक्रमांच्या माध्यमातून निवडणुकीसाठी शड्डूस ठोकत आहे. त्यातच माजी आमदार पाटील आणि गोपीचंद पडळकर यांच्यात झालेल्या गुप्त मीटिंगमुळे तर चर्चांना उधाण आलं आहे. एकंदरीत प्रत्येक जण हा निवडणुकीच्या दृष्टीने मोर्ची बांधणी करण्यास लागला आहे. पण विधानसभेचे मैदान नक्की कोण मारणार हे पाहणं आता औत्सुक्याचे ठरणार आहे. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत रहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद.